गोवा राज्यासह अन्य ठिकाणाहून पर्यटक मोठ्या प्रमाणात तिलारी नदी परिसरामध्ये आनंद लुटण्यासाठी येतात मात्र पर्यटनाचा हा आनंद लुटताना झालेला हलगर्जीपणा जीवावर बेतण्याचा धोका असतो कुडाशे वाणुशी परिसरात असाच एक प्रकार घडला असून या भागामध्ये नदीमध्ये बुडून दोन जणांना आपला जीव गमावा लागला आहे तनिषा ठाकूर वय तेरा आणि विजय पायलेकर वय पंचेचाळीस अशी अमृत व्यक्तींची नावं आहेत प्राप्त माहितीनुसार तनिषा ठाकूर ही मुळची हरमल येथील रहिवाशी असून ती सुट्टीनिमित्तानं ताळगाव या ठिकाणी आपल्या मामाच्या गावी आली होती विजय पायलेकर हे तनिषा आणि कुटुंबातील अन्य सदस्यांना घेऊन नदीपात्रामध्ये पोहण्यासाठी गेले होते मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं दोघेही बुडू लागले सदर घटना घडल्यानंतर परिसरातील लोकांनी तात्काळ धाव घेऊन तनिषा ठाकूर आणि विजय पायलेकर यांना पाण्यातून बाहेर काढलं तसंच उपचारासाठी त्यांना कासारवरणे पेडणे या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल केलं मात्र तेथील डॉक्टरांनी तपासणी करून दोघांनाही मृत घोषित केलंय दरम्यान आपल्या मामाच्या गावाला गेलेल्या भाचीचा आणि त्या मामाचाही अशा पद्धतीनं बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्यानं परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते